शुक्रवारी शिवाजीपETAतील खंडोबा तालमी नजिक असलेल्या पडबळे यांच्या घरात महाहदग्याचे आयोजन करण्यात आले होते. हद्दग्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मंगळवार पेठेतील टाइगर मित्र मंडळाच्या वतीने महाहदगा संपन्न झाला. हस्तनक्षत्राच्या पंधरा दिवसांच्या काळात हद्दगा खेळला जातो. हद्दगा ही सांस्कृतिक पूजा असून ती हत्ती या मेघाचे प्रतीक असल्याच्या धारणा होती गुंफलेली आहे. महाराष्ट्रात मेघपूजेची परंपरा आहे त्यातूनच पूजनाची परंपरा अस्तित्वात आली या निमित्तानं पूर्वीच्या काळी महिला एकत्र येत दुःख विसरून मनोरंजनाच्या उद्देशानं हद्ग्याचा खेळ खेळत असत आज या खेळाची परंपरा लोप पावत आहे मात्र अजूनही काही ठिकाणी हदगा खेळला जातो पंधरा दिवसाच्या काळात दररोज फुल फळांच्या माळा घालून हदग्याचं पूजन केलं जातं दररोज मुली आणि महिला हदगा खेळतात एकमेकींच्या घरातून आणलेली खिरापत वाटली जाते शेवटच्या दिवशी हादग्याची बोळवण केली जाते शिवाजी पेठेतील पडवळे यांच्या घरात हदग्याचं आयोजन करण्यात आलं होतं मनीषा सरनाईक सुजाता पडवळे गीता पडवळे आरती इंदुलकर मनीषा पडवळे नंदिनी सरनाईक रजनी पडवळे सुजाता साळोखे सुजाता सरनाईक यांनी हद्ग्याचं संयोजन केलं होतं मंगळवार पेठेतील टायगर मित्रमंडळाच्या अंतर्गत असलेली महिला मंडळानं हाद्याची परंपरा सुरू ठेवली आहे जुन्या रूढी परंपरा लुप्त होत चालल्या असून त्या परंपरा टिकून ठेवण्यासाठीच महिला मंडळानं गेल्या तीन ते चार वर्षांपासून हादग्याचा खेळ सुरू केलाय गेले पंधरा दिवस महिला मंडळाच्या सदस्या एकत्र येऊन हा खेळ खेळतायत